धारदार कोयत्यासह 34 वर्षीय युवकास अटक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या एकापाठोपाठ एक सुरू असलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. आजसुद्धा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडून पुसद शहरातील एका 34 वर्षीय युवकास धारदार शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. सविस्तर बातमी अशी की आज दिनांक 26 जुलै 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, नायब पोलीस कॉन्स्टेबल पंकज पातुरकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडागळे, पोलीस हवालदार तेजाब रणखाम पुसद शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सकाळी 9 वाजताच्या दरम्यान मुखबिराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की मौजा संभाजीनगर पुसद येथे राहणारा सरवर खान अजगर खान याच्याजवळ धारदार शस्त्र असून तो सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने तसेच दखलपात्र गुन्हा करण्याच्या हेतूने धारदार शस्त्र बाळगून आहे. घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस अधिकारी व कर्मचारी स्टाफ हे मुखबिराकडून सांगण्यात आलेल्या संभाजीनगर पुसद येथे जाऊन आरोपी सरवर खान अजगर खान वय 34 वर्ष याच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घराच्या पत्रात खुपसून एक धारदार लोखंडी पात्याचा कोयता मिळून आल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सदर शस्त्राचे वर्णन सांगितले असता एक धारदार जुनी मळकट रंगाची लोखंडी पात्याचा कोयता एका बाजूला निमुळती, एका बाजूला धारदार तलवारसारखी गोलमूठ असलेला धातूचा कोयता पंचासमक्ष पंचनाम्याप्रमाणे जप्त करून मोक्यावर सील करून ताब्यात घेण्यात आला आहे व त्याचप्रमाणे आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, नायब पोलीस कॉन्स्टेबल पंकज पातुरकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडागळे, पोलीस हवालदार तेजाब रणखाम आदींनी सदरची कारवाई पार पाडली.